मागच्या तासामध्ये आपण सीआरओ डीएसओ याचा अभ्यास केलेला आहे. कॅथोड रे ऑसिलोस्कोप, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप या दोन्हीमध्ये आपण एसी सप्लाय, डीसी सप्लाय, आपल्या डोळ्याच्या साह्याने व्हिज्युअल डिस्प्ले कसा करता येते ते आपण पाहिलेलं आहे. ब्लॉक डायग्राम बघितले, त्याचे एसी व डीसीचे फ्रिक्वेन्सी, फेज डिफरन्स, वोल्टेज मेजरमेंट कसं करायचं आहे, तसंच लिसाजेस फिगरच्या साह्याने फेज डिफरन्स, फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची, त्या सगळ्या सर्वांच्या बद्दल आपण मागच्या तासामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत. सेकंड इयर मधला दुसरा टॉपिक आहे, तो आहे ईएसडी. सो ईएसडी स्टँड्स फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज. ईएसडी, इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज. आता यामध्ये, या सिलेबसमध्ये, सिलेबसनुसार आपण याच्यामध्ये अभ्यास काय काय करणार आहोत ते पण आपण पाहूया. तर आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू स्टॅटिक चार्जेस, प्रिव्हेन्शन ऑफ स्टॅटिक चार्जेस, हँडलिंग ऑफ स्टॅटिक सेन्सिटिव्ह डिव्हायसेस आणि व्हेरियस स्टँडर्ड्स ऑफ ईएसडी. यामध्ये चार टॉपिक्स आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. नावामध्येच आहे इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज. याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक हा एक शब्द आहे आणि डिस्चार्ज हा एक शब्द आहे. त्याच्यातला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय ते आपण पाहूया. इंट्रोडक्शन टू स्टॅटिक चार्जेस. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी कॅन बी क्रिएटेड बाय रबिंग वन ऑब्जेक्ट अगेन्स्ट अनदर ऑब्जेक्ट. This is because the rubbing releases negative charges called electrons, which can build up one object to produce a static charge. म्हणजे काय, दोन वस्तू आपण एकत्र घेऊन त्याचं घर्षण केल्यानंतर त्या ठिकाणी एका बॉडीमध्ये चार्ज निर्माण होते. या ठिकाणी दाखवले बघा एक चित्र, तर ह्याचा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आपण एक पूर्वी आपण असा एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. एक कंगवा आहे समजा, आणि एक कागदाचे तुकडे आपण इथे खाली टाकलेले आहेत, आणि कंगव्याला आपण समजा केसाला घासून नंतर आपण ह्याच्या जवळ नेलं तर हे काय करतं, अट्रॅक्ट करून घेतं. कंगवा याला अट्रॅक्ट करून घेतं, म्हणजेच काय, याला म्हणतात स्टॅटिक चार्ज. तात्पुरतं विद्युत हे कसं निर्माण होतंय पहा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. I'll punch that little circles of paper and write a card. आता कांगवाच्या जवळ नेलं तर पहा, एका चिकटून घेते पहा. याला म्हणतात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हे पहा, एकदम झटक्यात चिकटून घेते.
तांगवावर आपल्याला एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तात्पुरतं विद्युत निर्माण झालेलं आहे. तरी आपण पूर्वी पण अभ्यास केलेला आहे याचा, तुम्ही असा एक्सपेरिमेंट पण केलेला आहे. तर दोन वस्तूला तुम्ही एकत्र घर्षण करून तुम्ही एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार करू शकता किंवा स्टॅटिक चार्ज तयार करू शकता. मग ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जचा दुष्परिणाम काय होतो पहा, लक्षात घ्या. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होत असते किंवा त्याला स्टॅटिक चार्ज म्हणतात. ह्या स्टॅटिक चार्जमुळे काय होतंय, आपले जेवढे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स आहेत किंवा एखादा उपकरण आहे आणि त्या उपकरणामधले जे सेन्सिटिव्ह कॉम्पोनंट्स असतात, आयसी असते, ट्रान्झिस्टर्स असतात, तर आयसी जे असतात मोस्टली, तर त्या आयसीला तुम्ही डायरेक्टली हात लावला तर त्या आपल्या बॉडीमधला जो चार्ज आहे स्टॅटिक चार्ज तो त्या आयसी मध्ये निघून जातो डिस्चार्ज होताना. म्हणजे आपल्या बॉडीतून इलेक्ट्रिसिटी डिस्चार्ज होताना त्या आयसीतून जातो आणि आयसी त्या ठिकाणी लक्षात घ्या खराब होतो, जळून जातो आणि खराब होतो. ह्याच्यामुळे काय होतं की काय काय वेळेला तो प्रोडक्ट, अख्खा प्रोडक्ट तुमचा खराब होतो. म्हणजेच काय, त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज होतो, त्याच्यातनं तो डिस्चार्ज होतो आणि खराब होतो. आता कोणते कोणते असे सोर्सेस स्रोत आहेत की ज्याच्यामध्ये तुमचे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होऊ शकतात, तर ते काय काय या ठिकाणी दाखवले बघा. ऑब्जेक्ट ऑर प्रोसेस आणि मटेरियल ऑर ऍक्टिव्हिटी. आता ऑब्जेक्ट कुठले आहेत, तर वर्क प्लेस, वर्क सर्फेसेस जिथे तुम्ही आपण काम करणार करतो त्या ठिकाणी वॅक्स्ड पेंटेड ऑर प्लास्टिक सर्फेसेस असतील, किंवा फ्लोअर्स आहेत वॅक्स्ड कॉमन विनाइल टाइल्स सील्ड कॉन्क्रीट. ह्या मी तुम्हाला चित्राच्या स्वरूपात दाखवणार आहे, फक्त हे पहा काय काय आहे. फ्लोअर जमिनीमध्ये काय काय आहे, कपड्यामध्ये काय आहेत बघ, क्लोथ्स मध्ये कॉमन स्मोक्स, नॉन कंडक्टिव्ह शूज, सिंथेटिक मटेरियल उदाहरणार्थ नायलॉन, नंतर खुर्च्या आहेत, चेअर्स आहेत विनाइल, फायबर ग्लासेस, फिनिश्ड वूड, नंतर आहे पॅकेजिंग. पॅकेजिंग आपण जे करतो बॉक्सेस बनवतो, कॉमन प्लास्टिक बॅग्स, फोम, ट्रेज, टोटे बॉक्सेस, हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आता चित्रा स्वरूपात. असेंब्ली एरिया जिथं आपण एखादं उपकरण जोडतोय, एकत्र करतोय, स्प्रे क्लीनर्स, हीट गन्स, ब्लोअर्स, प्लास्टिक टूल्स, अशा सर्व ठिकाणी जिथे जिथे आपण हे अशा ठिकाणी काम करतोय तिकडे त्या ठिकाणी असलेले जे वस्तू आहेत या वस्तूमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होतात. हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी सगळे स्रोत आहेत लक्षात घ्या, या ठिकाणी हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असतात. आता ते कशी आहेत पहा, तर हे वॅक्स्ड वर्क स्पेस. आता वॅक्स्ड वर्क स्पेस म्हणजे वॅक्स म्हणजेच काय, तर मेन जे आहे ते मेनचं कोटिंग या ठिकाणी केलेलं असेल, मेनाचं कोटिंग या ठिकाणी केलेलं असेल तर त्या ठिकाणी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आपण ज्या वेळेला याच्यावर चालतो तर घर्षण हेच स्थिर असते समजा, पण आपण याच्यावर जेव्हा चालतो तर आपल्या चालण्यामुळे सुद्धा या घर्षण होऊन इलेक्ट्रिसिटी चार्ज निर्माण होत असते, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते. तसंच विनाइल टाइल्स आहेत, हे टाइल्स आहेत आपल्या घरामध्ये, आपण खालच्या बाजूला ग्राउंड फ्लोअरला ग्राउंड मध्ये तुम्ही हे लावून घेता विनाइल टाइल्स, इथं सुद्धा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते लक्षात घ्या. नंतर सिंथेटिक मटेरियल्स आहेत, असे सिंथेटिक मटेरियल कपडे तयार करण्यासाठी असतात. कपड्यामध्ये सुद्धा बघा, उलन कपडेच असतील तर तुम्ही जे शर्ट हे घातलेलं असेल तर तुम्ही शर्टामध्ये सुद्धा बघा तुम्हाला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण झालेलं, तुम्हाला तात्पुरतं विद्युत निर्माण झालेलं तुम्हाला जाणवत असेल कधीतरी. नंतर प्लास्टिकवर सुद्धा आपण बरेच वेळा प्रयोग करतो, प्लास्टिक खुर्च्या ज्या आहेत त्याच्यावर तुम्ही फडके असे मारले आणि तुम्ही समजा प्लास्टिकला धरा बोट लावायला गेला तर आपल्या बॉडीतला डिस्चार्ज होताना त्याच्यातनं जातो, त्यावेळेला आपला एक शॉक लागतो, त्यालाच म्हणतात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. नंतर टोय बॉक्सेस आहेत, असे प्लास्टिकचे बॉक्स असतात, ह्याच्यामध्ये सुद्धा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते. नंतर स्प्रे क्लीनर्स आहेत, स्प्रे क्लीनर्स हे सुद्धा प्लास्टिकच्या स्वरूपातले असतात, ह्याच्यामुळे सुद्धा विद्युत, तात्पुरतं विद्युत निर्माण होत असते, ज्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी सुद्धा तुम्हाला असं पाहायला सुद्धा असं जाणवत असेल कधीतरी, तुम्हाला असं पाहायला मिळालं असेल एखाद्या दरवाजाला, स्टीलचा दरवाजा आहे समजा, लोखंडाचा किंवा स्टीलचा हे नॉब आहे त्याचा उघडायचा आणि तुम्ही बोट लावायला गेला तर तुम्हाला एक मध्ये बघा हा स्पार्क दिसतो. म्हणजेच काय, आपल्या बॉडीतला सप्लाय याच्यातनं डिस्चार्ज होत असतो, ज्या वेळेला हे असं होत असतं त्यावेळेला आपल्याला शॉक, नॉर्मली शॉक लागतो. तसंच इथं सुद्धा बघा, आपल्या बॉडीमधला समजा सप्लाय स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जास्त असेल, निर्माण झालेलं असेल तर तुम्हाला असे स्पार्क सुद्धा
आपल्या बॉडी दोन बोठामध्ये जाणवत असेल, तर ह्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे काय होतंय, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे तुम्ही एखाद्या कॉम्पोनंट्सला, ह्या आपले इलेक्ट्रॉनिक कॉम्पाउंड आहेत पहा, तर ही वस्तू आहे, परत हे आयसीज आहेत, ह्या आयसीजना तुम्ही डायरेक्टली, आता ह्याला बघा काहीच प्रोटेक्शन नाहीये, तुम्ही डायरेक्टली ह्या बोटाने डायरेक्टली तुम्ही उघड्या बोटाने डायरेक्टली तुम्ही ह्याला टच करताय, ह्या सगळ्याला समजा तुम्ही आयसीला टच केलं तर आपल्या बॉडीतला जो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे त्या ह्याच्यात निघून जाणार, आणि ह्याच्यातनं निघताना काय होणार आहे, आतले जेवढे कॉम्पाउंड आहेत त्या आयसी मधले ते सगळे आयसीज खराब होऊन जाणार. तर हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आपल्या बॉडीमध्ये निर्माण होत असतात. आपण म्हणतो की कधी पण आपण पहा की आपल्या टेबलला सुद्धा, आपण बरेच वेळेला बघा प्रॅक्टिकल करताना सुद्धा आपल्या टेबलला कुठंतरी शॉक लागत असते, हे शॉक लागायचं कारण तेच आहे की आपल्या बॉडीमध्ये, आणि तसेच जवळचे वस्तू, एखादी दोन वस्तू एकत्र घर्षण होत असेल तर त्या ठिकाणी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते, तात्पुरतं विद्युत निर्माण होत असते. तर त्या तात्पुरतं विद्युतचा भरपूर दुष्परिणाम आहे. तर हे घालवण्यासाठी पुढच्या कॉम्पोनंट्सला प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून काय करतो आपण, ESDचा वापर करतो, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज. म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी निर्माण झालेली आहे त्याला डिस्चार्ज करण्यासाठी तुम्हाला हे असे डिव्हाइसेस लागणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत असेल बा की इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज करण्यासाठी, म्हणजेच काय की ह्या कॉम्पोनंट्स मधून न जाता, या कॉम्पोनंट्स मधून आपल्या बॉडीतला सप्लाय ह्याच्यात न जाता तो डायरेक्टली कुठं गेला पाहिजे, ग्राउंडला गेला पाहिजे, डायरेक्ट ग्राउंड झालं पाहिजे. तर ग्राउंड करण्यासाठी काय काय वस्तू वापरलेत पहा, एक आहे ESD प्रोटेक्टिव्ह रिस्ट स्टेप स्ट्रॅप, म्हणजे ह्या तुमच्या हातामध्ये हे बांधलेलं असणार आहे ESD. नंतर दुसरा आहे टेबल सुद्धा असतात, टेबल टॉप असते, स्टॅटिक डिसिपेटिव्ह टेबल टॉप. नंतर आहे मॉनिटर युनिट, नंतर आहे ग्राउंडेबल पॉइंट, नंतर आहे ESD प्रोटेक्टिव्ह फ्लोअर मॅट. इवन तुमचा जो फ्लोअर मॅट आहे तो सुद्धा एक ESD प्रोटेक्टिव्ह फ्लोअर मॅट असतो. आणि ह्या सगळ्यांचं ग्राउंडिंग, सगळ्यांना एकत्र ग्राउंड केलं जातं, म्हणजे सगळे एकत्र ग्राउंड झालं पाहिजे या सगळ्यांचं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ह्याच्यावर कार्य करत असताय, समजा तुमचा वर्क टेबल आहे ज्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिकल करत आहात, तर ते प्रॅक्टिकल करताना सगळ्या जी वस्तू आहे, सगळ्या वस्तूंचा, ह्या सगळ्या ESD वस्तूंचा जो ग्राउंड आहे तो एका ठिकाणीच केलेला असते. म्हणजे तुम्ही समजा डायरेक्टली तिथं त्याच्यावर बसलेलं असाल हे सगळं घालून, तर तुमचं बॉडीतलं सुद्धा ग्राउंड सगळं याच्यात निघून जाणार आहे. आता हे सगळं अरेंजमेंट कसं असते, कसं ते हे रिस्ट कसे असतात, प्रोटेक्टिव्ह रिस्ट, हे तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात मी दाखवणार आहे. फक्त हे लक्षात आलं असेल तुमच्या की हे सगळं अरेंजमेंट कसं असतं याच्यामध्ये, हे तुमच्या कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ठिकाणी तुम्ही तिथं गेला तर हे तुम्हाला लागतं लक्षात घ्या, कंपल्सरी त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करताना या गोष्टी तिथं लागतात. आपल्या प्रॅक्टिकलच्या वेळेला आपल्याकडे सध्या असे काही सेन्सिटिव्ह कॉम्पाउंड आहेत की ज्याच्यामुळे आपल्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे ते आयसीज जुळू शकतात, परंतु तेच तुम्ही समजा एखाद्या कंपनीमध्ये गेला त्या ठिकाणी असे बरेच आयसीज ते बनवत असतात की ते हायली सेन्सिटिव्ह असतात, तर ते सेन्सिटिव्ह आयसीजला तुम्ही हात लावला की तो आयसी जळू शकतो, खराब होऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे अरेंजमेंट पाहिजे, इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्जचे अरेंजमेंट पाहिजे. हे इथं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल बघा की एक रिपेअर करणारा या टेबलवर बसलेला आहे पहा, आणि इथं बघा एक रिस्ट प्रोटेक्शन वापरलेलं आहे, हे कनेक्शन इथं केलेलं आहे, नंतर हे मॅट्स पण आहेत. आता या प्रत्येकाला हे दिले बघा, प्रत्येक वस्तू त्यांनी ESD चा वापरले पहा, अँटी स्टॅटिक ट्विझर्स, अँटी स्टॅटिक फिंगर कोट्स, इवन बोटाला सुद्धा बघा प्रोटेक्शन दिलेलं आहे, सगळ्या बोटांना सुद्धा प्रोटेक्शन दिलंय, अँटी स्टॅटिक कॅरियर टेप्स आहेत, अँटी स्टॅटिक बॅग्स आहेत वस्तू ठेवण्यासाठी, अँटी स्टॅटिक टेबल आहे, अँटी स्टॅटिक फ्लोर टाईल्स आहेत, टाईल्स सुद्धा तसले आहेत, आणि ग्राउंडेड रिस्ट स्ट्रॅप, इवन हे तुमचा जो स्ट्रॅप आहे मगाशी आपण पाहिला ते सुद्धा या ठिकाणी वापरलेलं आहे, आणि सगळ्यांना एकत्र तिथं ग्राउंड केलेलं असते. हे तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकल करत असताय तर प्रॅक्टिकल करताना हे गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात, आणि हे तुम्ही पाळलं तर तुमचे कोणतेही कॉम्पोनंटला इजा होणार नाही. मध्ये असा एक सर्वे केलेला की अमेरिकेमध्ये IBM कंपनी, तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, की जिथं तुमचे बरेच, इवन तुम्ही मायक्रोसॉफ्टचं पण ऐकलं असेल, मायक्रोसॉफ्ट कंपनी तुमचे सगळे कम्प्युटरचे बरेच पार्ट्स बनवतात, तर त्या ठिकाणी सुद्धा तिथं समजा 100% प्रोडक्शनचं प्रमाण असेल तरी त्या ठिकाणी 1% जो आहे
त्याच्यातला म्हणजे थोडक्यात 99% प्रोडक्शन मिळते व्यवस्थित, मग 1% त्या ठिकाणी खराब होतो. आता 1% खराब होतो म्हणजेच काय, 1% हे कशामुळे खराब होत असते, तर त्या वस्तू जी आहे ते आपल्या या इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्जमुळं किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळं ते कॉम्पोनंट्स खराब होत असतात. म्हणजे त्याच्यातला 1% तुमचा जो प्रोडक्शन आहे तो खराब स्क्रॅप मध्ये जातो आणि त्याचा भरपूर त्यांना नुकसान होतो. मग हे तुम्ही समजा हे गोष्टी पाळले नाहीत तर बरेच वेळा तुमचा नुकसान सोसावा लागतो तुम्हाला. तर या ठिकाणी हे झालं तुमचं हातासाठी, तसंच तुम्ही पायाला सुद्धा तुम्ही असे वापरू शकता. फुटवेअर्स, अँटीस्टॅटिक फुटवेअर सुद्धा वापरले जातात. तुम्ही वापर आपले साधे शूजला असे स्ट्रॅप्स असतात, जसं रिस्ट स्ट्रॅप असते तसंच तुमच्या फूट स्ट्रॅप्स असतात. तुम्ही याचा वापर करून तुमचा जो बॉडीचा जो इलेक्ट्रिसिटी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे तो तुम्ही डिस्चार्ज करू शकता. अशी काय ESD वस्तूज आहेत की तुम्ही त्या ह्याच्या साह्याने तुम्ही त्याला डिस्चार्ज करू शकता. तर तुम्हाला मी त्याला व्हिडिओ दाखवतो की ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्जची एरिया कशी तयार केलेली असते आपल्या वर्कशॉपमध्ये. आपल्या वर्कशॉपमध्ये त्याची अरेंजमेंट कशी असते ते पाहूया आपण. आता तुम्ही बघत असाल बघा हे चालतायत, चालता चालता ग्रशन होते कालच्या बाजूला पहा, तर ते एक इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि हे इलेक्ट्रिसिटी आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत पहा, ज्या वेळेला हा हात ह्याला लावतोय हँडलला तर इलेक्ट्रॉन ह्याच्यात पास होतानाच लगेच त्याला शॉक लागतो पहा. आणि त्या शॉकमुळं ICs बघा इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रोस्टॅटिक जी इलेक्ट्रिसिटी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे बघा हे ICs आपले जळून जातात, हात लागला की डायरेक्ट जळून जातात. आता वर्कशॉप मध्ये पहा, आता अरेंजमेंट अशी केलेली आहे, ESD अरेंजमेंट कशी केली जाते ते पहा, हे एरिया कसं ESD प्रूफ केलं जातं, हे एरिया पहा कसं केलं जातं पहा. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोटेक्शन एरिया EPA हे सगळे जे वस्तू दाखवतात हे सगळे ESD वस्तू आहेत. हे पुढे तुम्हाला दिसेलच कसे ते ऑपरेट होत आहेत. कंटेनर्स आहेत पहा, ह्याच्यामध्ये ESD कंटेनर्स आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या वस्तू ठेवलेल्या असतात, ते ऑटोमॅटिकली डिस्चार्ज होतात. लक्षात घ्या, तुम्हाला हात लावला तरी तो कॉम्पोनंट खराब होणार नाही. हे सगळे ESD प्रोटेक्टेड आहेत, सगळ्याला एकत्र ग्राउंडिंग केलेलं असतं याच्यामध्ये. हत्यारे सुद्धा बघा, ESD हत्यारे आहेत हे सगळे. खुर्ची सुद्धा पहा, हे खुर्ची सुद्धा ESD प्रोटेक्टेड आहे. पॅनल सुद्धा सगळे ESD प्रोटेक्टेड आहेत. म्हणजे हे पहा सगळे ESD प्रोटेक्टेड आहे. सगळे एकत्र ग्राउंड एका ठिकाणीच केलेले असते, सगळ्यांचं एकत्र ग्राउंड केलेलं असते. इव्हन तुम्ही ज्या वेळेला एंट्री करता या एरियामध्ये तर हे पहा वर्कर कसा येतोय, रिस्ट लावतोय, परत तो स्वतःला डिस्चार्ज करून घेतोय. हे सगळं स्वतःला डिस्चार्ज करून घेत आहे. परत प्रॅक्टिकल एरियामध्ये येतो, तिथं सुद्धा परत तो जोडून घेतोय ग्राउंडिंगला कंटिन्युअस. जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुमचं हे बघा लगेच डायरेक्टली इलेक्ट्रॉन्स डिस्चार्ज डायरेक्टली तुमच्या ग्राउंडला निघून जातात. तुमच्यातली आपल्या बॉडीमधले जो इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे ती निघून जाते, ग्राउंड होऊन जाते.
हे सगळा एरिया जो आहे तो तुमचा ईएसडी प्रोटेक्टेड एरिया आहे. तुम्हाला आयडिया आले असेल की इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज, इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज म्हणजे काय, स्टॅटिक चार्जेस म्हणजे काय, नंतर त्याला कसं हाताळलं जातं आणि वेरियस स्टँडर्ड्स ऑफ ईएसडी. या ठिकाणी तुम्ही एक डेमो पण पाहिला की कसं एक ईपीए एरिया तयार केला जातो, ज्या ठिकाणी तुमचे जेवढे सेन्सिटिव्ह कॉम्पाउंड्स आहेत त्याचा प्रोटेक्शन कसं करायचंय, कसं ठेवायचं ते वस्तू, ते आपण तुम्ही पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज चा टॉपिक संपलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा. खूप सगळ्यांना ईएसडी म्हणजे काय लक्षात आलं असेल, त्याचे दुष्परिणाम आणि ते प्रोटेक्शन करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज डिव्हाइसेस कोणते कोणते आहेत ते आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.